या संदर्भात अधिकची माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रवासी वाहतुकीसाठी मंगळवार 12 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासून किनारा मार्ग खुला होईल. तर काय वैशिष्ट्य आहेत ती पाहतोय. पहिला टप्पा सुमारे 10.5 किलोमीटरचा आहे. सध्या वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका खुली होणार आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 सागरी किनारा मार्ग खुला असेल. काही काळ शनिवार रविवार कोस्टल रोडचं रोड बंद राहील. या मार्गावर पार्किंग करण्यास आणि सेल्फी काढण्यास बंदी आहे. प्रवेश करताना ताशी 40 किलोमीटर, बोगद्यात ताशी 60 किलोमीटर, तर खुल्या मार्गावर ताशी 80 किलोमीटर ही वेगमर्यादा आहे. दुचाकी 3-चाकी वाहनांना बंदी आहे. अवजड माल वाहतुकीच्या गाड्यांना सुद्धा कोस्टल रोडवरती बंदी असेल. बेस्ट बस आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणारी बस वाहतूक, तसेच वेळेची 70% बचत होणाऱ्या प्रदूषणात 34% घट अपेक्षित आहे. बेस्ट बसची वाहतूक या ठिकाणी शक्य आहे. तर या कोस्टल रोडचं थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि हा कोस्टल रोड प्रवासासाठी सुरू होणार आहे.